नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज भुजबळांच्या भेटीला पोहोचले. शांतिगिरी महाराज हे नाशिक लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार आहेत. यापूर्वी हेमंत घोडसे, भारती पवार, सुभाष भामरे, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भुजबळांची भेट घेतली होती. आता भुजबळांच्या भेटीला शांतिगिरी महाराज गेले आहेत. त्याची ही थेट दृश्य झी 24 तासवर. भुजबळांच्या उमेदवारीला जाहीर करण्यासाठी विलंब झाल्यामुळे भुजबळांनी माघार घेतली होती. भुजबळ उमेदवार नसल्यामुळे भुजबळ समर्थक आणि ओबीसी मतदार नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. शांतिगिरी महाराज आणि भुजबळ यांच्या भेटीत आता काय चर्चा होती, काय नेमकी रणनीती आखली जाते याकडे लक्ष आहे. झी 24 तासवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य शांतिगिरी महाराज आणि भुजबळ यांच्या भेटीची. हे जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे. योगेश, शांतिगिरी महाराज आणि भुजबळ यांची भेट, काय या भेटीचा अर्थ काढायचा? खरं तर नाशिक लोकसभेमध्ये सध्या हेमंत गोडसे हे उमेदवार जाहीर झाल्यानंतर एक वेगळंच राजकीय गणित या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर हेमंत गोडसे यांच्या विरुद्ध यांच्या बाबत नाराज असलेले माणिकराव कोकाटे हे प्रचारापासून दूर आहेत. छगन भुजबळ सुद्धा अजूनही पूर्णपणे सक्रिय झालेले नाहीत. समता परिषदेने त्यांच्या विरोधामध्ये हेमंत गोडसेंच्या विरोधामध्ये आपली मतं व्यक्त केलेली होती. त्याच्या विरुद्ध उमेदवार ठेवला होता, उमेदवार उभा केला होता, मात्र त्याने नंतर माघार घेतली. मात्र एकूण जर परिस्थिती बघितली तर जी काही नाराजी नाट्य सध्या नाशिक लोकसभेमध्ये सुरू आहे त्याचा फायदा घेण्यासाठी आज स्वामी शांतिगिरी सावले आहेत. आज त्यांनी सकाळी दिनकर पाटील यांची भेट घेतली आणि आता छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. जर यांची ही नाराज मतं स्वामी शांतिगिरींना मिळाली तर नाशिक लोकसभेमध्ये एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळू शकतं. या दृष्टिकोनातून स्वामी शांतिगिरींची ही भेट आपण बघू शकतो. योगेश, फक्त आजच भुजबळांची भेट घेतली असं नाही, शांतिगिरी महाराजांनी याआधीही अनेक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्यात आणि इतर पक्षांचे नेते सुद्धा त्यांच्या भेटीला गेलेत. त्यामुळे नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय याची प्रचंड उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे. खरे स्वतः स्वामी शांतिगिरी हे अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांचा भक्तगण जो आहे तो जवळजवळ 6-7 मतदारसंघामध्ये आहे. 6-7 मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रभाव या ठिकाणी असल्यामुळे प्रत्येक उमेदवाराला त्यांची भेट घ्यावी लागते. आता जर आपण बघितलं, कालच वेरूळमध्ये इम्तियाज जलील पासून सर्व उमेदवारांनी लोकसभाच्या उमेदवारांनी स्वामी शांतिगिरींनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं मत व्यक्त करत त्या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेतले होते. त्यामुळे आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन स्वामी शांतिगिरी आपली भूमिका या 6-7 मतदारसंघांमध्ये आपली जाहीर करणार आहेत. ते कुणाला पाठिंबा देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र स्वतः स्वामी शांतिगिरी आपला पाठिंबा मिळवण्यासाठी आज इकडे फिरताना आपल्याला दिसत आहेत. छगन भुजबळ यांनाही ते भेटण्यासाठी आज आलेले. ठीक, योगेश, सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर शांतिगिरी महाराज यांनी छगन भुजबळांची भेट घेतली, त्याचीही एक्सक्लुसिव्ह दृश्य झी 24 तासवर.